आज की न्यूज में आपका स्वागत है और आप देख रहे हैं आज की न्यूज। किन्नौर बेलोरी और मांडवा रोड के नाले में खून के आरोपी को पुलिस ने 15 घंटे के अंदर पकड़ा। किन्नौर बेलोरी मांडवा रोड के नाले में कल एक महिला का खून हुआ। इस खून के आरोपी को आज रविवार को 15 घंटे में पूसद के लोनदरी गांव में एलसीबी के पथक ने अटक किया। अधिक जानकारी के अनुसार किन्नौर बेलोरी नाले में एक महिला का खून हुआ। इसकी खबर पुलिस को मिलते ही पुलिस निरीक्षक दिलीप तिड़के सर ने इसका पंचनामा कर बॉडी को पीएम के लिए भेजा। उसके बाद इस खून की खबर नांदेड़ के एसपी संजय जाधव सर को दी गई। संजय जाधव सर ने नांदेड़ के एलसीबी के पुलिस निरीक्षक सुनील निकारजे सर को दी गई। सुनील निकारजे सर ने अपने पथक को किन्नौर रवाना किया। एलसीबी ने फोन के लोकेशन के जरिए आरोपी को पूसद के लोनधरी गांव से अटक करके किन्नौर पुलिस के हवाले किया गया। किन्नौर पुलिस निरीक्षक दिलीप तिड़के सर ने आरोपी से पूछताछ की। आरोपी ने गुनाह कबूल किया और किन्नौर पुलिस ने पूछने पर खून किस तरीके से किया गया, आरोपी ने कहा, पहले हम दोनों मैयत महिला मुक्ताबाई की एक बेटी जो किन्नौर के नागझरी रोड पर मांडवाई के आश्रम स्कूल में पढ़ती है, ये दोनों उस लड़की को मिलने गए थे। स्कूल के शिक्षक ने आरोपी का मोबाइल नंबर लिया था। उस मोबाइल नंबर के जरिए आरोपी को पकड़ा गया। आश्रम स्कूल की में मैयत मुक्ताबाई की लड़की पायल नाम की जो दूसरी क्लास में पढ़ती है, इस पायल वो शिक्षक को पुलिस ने पूछने पर मालूम हुआ कि ये दोनों पायल को मिलने के बाद पैदल चले गए। शाम करीब 5:30 बजे के आसपास आरोपी, जिसका नाम ज्ञानेश्वर, उम्र 24 साल बताई गई, मुक्ताबाई और ज्ञानेश्वर के अनैतिक संबंध थे। वो दोनों कई बार मिल चुके थे। इन दोनों में पैसों को लेकर झगड़े हो गए थे। इस कारण ज्ञानेश्वर ने इसका बदला खून और बलात्कार के जरिए लिया। आरोपी ज्ञानेश्वर वो मैयत मुक्ताबाई ने अपने बेटी से मिलकर जाने के बाद बेलोरी नाले में आरोपी ज्ञानेश्वर ने मुक्ताबाई से संबंध बनाए। इसके बाद पुराने झगड़े का गुस्सा को लेकर आरोपी ज्ञानेश्वर ने उस मैयत मुक्ताबाई के सर पर पत्थर से वार किया। मैयत मुक्ताबाई जगह पर ही दम तोड़ दी। उसके बाद आरोपी ज्ञानेश्वर पुसद के लोनधरी गांव भाग गया। एलसीबी वो किन्नौर पुलिस की मेहनत से आरोपी ज्ञानेश्वर को पकड़कर आज किन्नौर लाया गया। कल किन्नौर अदालत में हाजिर करेंगे इस खून के आरोपी ज्ञानेश्वर को। पकड़ने वो मेहनत से काम लेने में किन्नौर पुलिस निरीक्षक दिलीप तिड़के, एपीआई विजय कुमार कांबड़े, पीएसआई अनिल कांबड़े, पीएसआई गणेश चीते, वो केजकर गाड़ेकर, होमगार्ड सैयद फिरोज अली, सुरेश माने, वो चिनमनवार रापतवार, वो अन्य एलसीबी के सुनील निकारजे सर, विनोद दिगारे सर, वो सदानंद वाघमारे, भानुदास वर्जे, दशरथ जामड़ीकर, धारा सिंह राठौड़, राजू पांगरेकर, बालाजी सातपुते, श्याम नागरगोजे, रवि बाबर, श्री राम में, विजय आड़े, तानाजी येड़गे, गजानन बेनवाड़ व अन्य की मेहनत से किन्नौर के खून का आरोपी ज्ञानेश्वर को 15 घंटे में अटक किया गया। काल दिनांक 23/2/2019 रोजी 12 सुमारास मी पोलीस स्टेशनला हजर असताना एका पत्रकार बंधूंनी फोन करून कळवलं की SUM कॉलनी जवळील बेलोरी नाल्यामध्ये एका महिलेचं प्रेत पडलेलं आहे। त्यावरून आम्ही स्वतः, माझे इतर अधिकारी कर्मचारी, पूर्ण स्टाफसह घटनास्थळी गेलोत।
तिथे गेल्यावर पाहिले असता तिथे ज्या महिलेचे प्रेत पडलेले दिसले, महिलेचे वय अंदाजे 25 ते 26 वर्षे होते, बाकी आजूबाजूला पाहिला असता प्रथमदर्शनी तिला डोक्यात दगडाने मारून तिचा खून केला असावा असं दिसत होतं, परंतु सदर महिलेची ओळख पटत नव्हती, ओळख पटवण्याचं खूप मोठं आव्हान पोलिसासमोर होतं आणि त्याच्यानंतर आम्ही तपास करत असताना आम्हाला त्या महिलेच्या उजव्या हातावर मुक्ता मारुती इंगळे असं नाव गोंदलेलं दिसलं आणि त्यावरून आम्ही आणि तिथे जमलेले पत्रकार बांधव आणि माझ्या पूर्ण स्टाफ यांनी पूर्ण ग्रुपवर ते नाव गोंदलेलं आणि त्या महिलेचं वर्णन टाकलं, ताबडतोब त्या महिलेची ओळख पटली की सदरची महिला ही मौजे बोरगाव तालुका किनवट येथील रहिवासी आहे आणि ओळख पटल्यानंतर मग सदर महिलेला कोणी मारलं आणि कशामुळे मारलं हे मोठं आव्हान होतं। ओळख पटल्यावर महिलेच्या नातेवाईकाला आम्ही फोनद्वारे संपर्क केला असता नातेवाईकाने सांगितलं की सदर महिला ही तिची लहान मुलगी 1 वर्षाची मुलगी तिचं नाव पायल आहे, ती मौजे मांडवा येथे आश्रमशाळेत शिकते, तिला सोडण्यासाठी सकाळी 11 वाजता बोरगाव येथून किनवटला गेलेली आहे व ती मुलीला सोडायसाठी पण गेलेली आहे अशी माहिती भेटल्यावरून मी स्वतः तात्काळ सदर बाकीची कायदेशीर प्रोसेस करून सदर छोटी मुलगी पायल ही जाऊन विचारपूस केली असता तिनं सांगितलं की आम्ही आणि आई ही बोरगाव येथून किनवट येथे आलो होतो, किनवट येथे आल्यावर ज्ञानेश्वर काका कुठून आलं ते ज्ञानेश्वर काका हे पुसद येथून आले किनवटला, आम्ही आईनं आणि काकानं खिचडी खाल्ली ऑटोमध्ये बसून मांडवा येथे गेलो, मांडव्यात मला सोडलं आणि माझी आई मुक्ताबाई आणि ज्ञानेश्वर काका वापस पायी पायी किनवटकडे गेले अशी माहिती दिली, त्यावरून सदर ज्ञानेश्वर कोण आहे याचा बारकाईनं आम्ही चौकशी केली तपास केला, सदर ज्ञानेश्वर हा ज्ञानेश्वर धनाजी इंगळे वय 22 वर्षे राहणार लोणदरी तालुका पुसद जिल्हा यवतमाळ येथील रहिवासी आहे, सदर इस्माचे सदर महिलेशी अनैतिक संबंध होते, काहीतरी पैशाच्या व्यवहारावरून त्याने तिला डोक्यात तिच्यासोबत संभोग करून डोक्यात दगड मारून तिचा खून केला आहे, सदर आरोपीस आम्ही तात्काळ चक्र फिरवून LCBची टीम आणि पोस्ट किनवटची टीम दोन टीम लोणदरी येथे पाठवून आरोपी आज सकाळी ताब्यात घेऊन आता पोलिसांना आणून हजर केला आहे, आरोपीस तात्काळ अटक केलेला आहे, सर्व कर्मचारी आणि पूर्ण मीडिया यांनी तत्काळ दखल घेऊन तपासाचे चक्र एकदम जोरात फिरवून तपास केल्यामुळं सदर महिलेची ओळख पटली व सदर गुन्ह्यातील आरोपी तत्काळ अटक करण्यात यश आलं, आरोपीनं सदरचा गुन्हा केल्याचं कबूल केलेलं आहे, त्यानं गुन्हा कशा प्रकारे केला त्याचं वर्णन त्यानं सांगितलेलं आहे, गुन्हा केलं त्यानं गुन्हा केल्याचं सिद्ध झालेलं आहे, बाकी त्यानं केलेल्या गुन्ह्याचे इतर बारकाईने पुरावे गोळा करून सदर आरोपी विरुद्ध भक्कम पुरावा तयार करण्याची तजवीज ठेवलेली आहे।